जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आज सीता अष्टमी। हिंदू धार्मिक मान्यतेनुसार माता सीता माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी पृथ्वीवर अवतरली होती। हा दिवस सीता अष्टमी किंवा जानकी जयंती म्हणून साजरा केला जातो। या दिवशी भगवान राम आणि माता सीतेची पूजा करण्याचे विशेष महत्व मानले जाते। सीता अष्टमीचा दिवस हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी खूप खास मानला जातो। सीता अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून माता सीता आणि भगवान रामला वंदन करून उपवास करण्याचा संकल्प करावा। पूजा सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपती आणि माता दुर्गा यांची पूजा करावी आणि नंतर माता सीता आणि भगवान रामाची पूजा करतात। या दिवशी विवाहित महिला सीता अष्टमीचा उपवास ठेवतात। सीता अष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास ठेवला जातो। प्रथम गणेश आणि मा दुर्गा यांची पूजा करावी, त्यानंतर माता सीता आणि भगवान राम यांची पूजा केली जाते। माता सीतेला पिवळे फुले अर्पण करा, पिवळे कपडे आणि सौभाग्याचे सामान अर्पण करतात। यानंतर माता सीतेला पिवळ्या वस्तू अर्पण केल्या जातात। माता सीतेची आरती करावी। आरती केल्यानंतर श्री जानकी रामग्न नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा। या दिवशी गुळापासून बनवलेले अन्न शिजवून त्याचे दानही करतात। संध्याकाळी पूजा केल्यानंतर याच अन्नाने उपवास सोडला जातो। रामायणात सांगितले आहे की एकदा राजा जनक शेतात जमीन नांगरत होते, त्यावेळी त्यांना जमिनीत सोन्याच्या भांड्यात कापडात गुंडाळलेली एक सुंदर मुलगी दिसली। राजा जनकाला त्यावेळी मूल नव्हतं, म्हणूनच राजा जनकाने त्या मुलीला दत्तक घेऊन तिचं नाव सीता ठेवलं आणि आयुष्यभर तिला आपली मुलगी म्हणून पालन पोषण केलं। म्हणून सीता माता जनकाच्या कन्येला जानकी म्हणतात। आजच्या दिवशी व्रत केल्याने माणसाला सौभाग्य, सुख आणि संतती प्राप्त होते, कुटुंबात समृद्धी राहते। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।